औसा लातूर महामार्गावर भरधाव कार जीपची समोरासमोर धडक झाली आहे आणि यामध्ये 12 जण जखमी आहेत. औशाहून लातूरकडे जाणाऱ्या कार आणि लातूरहून निलंग्याकडे जाणाऱ्या जीपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात जीप आणि कारमधील 12 जण जखमी झाले आहेत. त्यातील 6 जण गंभीर जखमी असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर इथं हलवण्यात आलं आहे आणि उर्वरित जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. हा अपघात औसा लातूर या महामार्गावरील अलमलावा रोड जवळील पुलावर सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात दोन्ही वाहनाच्या समोरासमोरचा भाग चक्काचूर झाला. घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जवळच्या गावातील लोक धावून आल्याने त्या जखमींना वेळेवर उपचार मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.